नमस्कार, कुक विथ प्रीती इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण परफेक्ट असं मार्केटसारखं बदाम मिल्कशेक घरी कसं बनवायचं ते बघत आहे. एकदम हेल्दी टेस्टी असं हे बदाम शेक एकदम मार्केटसारखं बनतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी मी इथे 15 ते 20 बदाम रात्रभर भिजत घालून घेतले होते. त्यानंतर याचे साल काढून घेतले आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये 2 ते 3 चम्मच थंड दूध घालून घ्यायचं आणि याची छान फाईन पेस्ट बनवून घ्यायची. त्यानंतर एका वाटीमध्ये 1 चम्मच कस्टर्ड पावडर घ्यायचं आणि यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून दूध घालून घ्यायचं, थंड दूध घालायचं आणि व्यवस्थित याला मिक्स करून याची एक फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. गरम दूध घातलं तर यामध्ये गुठळ्या बनू शकतात, त्यामुळे थंड दूध घालायचं. बघू शकता ही छान फाईन अशी पेस्ट आपली बनून तयार झालेली आहे. बदाम मिल्कशेकसाठी लागणारे दोनही पेस्ट आपले बनून तयार झाले आहे. त्यानंतर मी इकडे गॅसवर 2 कप म्हणजे 1/2 लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे. हे दूध आपल्याला जवळजवळ 5 ते 7 मिनटं उकळवून घ्यायचं आहे, त्यामुळे 20% हे दूध रिलीज होईल म्हणजे आळवल्या जातील. त्यानंतर आपण यामध्ये बाकीचे साहित्य घालणार आहे. दूध छान आपण 5 ते 7 मिनटं उकळून घेऊया. एकसारखं हलवत राहायचं. जे बाजूला मलाई जमते ती यामध्ये ॲड करत राहायची, नाहीतर ही मलाई इथे जळून जाईल आणि वेगळी अशी टेस्ट आपल्या बदाम मिल्कशेकला येईल. दूध छान उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण 1/2 कपपेक्षा थोडी कमी साखर घातली आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता, तुम्हाला किती पत गोड हवं आहे त्यानुसार. आणि एकसारखं आता हलवत राहायचं. 2 मिनटं छान याला उकळवून घ्यायचं साखर पूर्णपणे मेल्ट होतपर्यंत. बाजूला जमलेली मलाई यामध्ये मिक्स करत राहायची. बघू शकता छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट कट करून घेतले आहे, ते घालून घेणार आहे. म्हणजे हे बदाम मिल्कशेक जेव्हा आपण खातो किंवा पितो तेव्हा मस्त लागतात. थोडे काजू, थोडे बदाम आणि थोडे पिस्ता कट करून घालायचे आणि बाकीचे गार्निशिंगसाठी मी बाजूला ठेवून दिले आहे. व्यवस्थित याला 2 मिनटं परत शिजवून घ्यायचे. म्हणजे हे ड्रायफ्रूट छान नरम पडतील आणि खाताना छान लागतील. 2 मिनटानंतर दुधाला छान उकळी आलेली आहे. यानंतर आपण जी बदामची पेस्ट बनवून घेतली होती ती घालून घ्यायची. ती मी कपमध्ये काढून घेतली होती आणि एकसारखं हलवत राहायचं ही पेस्ट घातल्यानंतर, नाहीतर हे बुडायला लागू शकते. आणि व्यवस्थित याला एकसारखं ढवळत राहायचं. गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवायची आणि एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. यामध्ये आपण 1/4 टीस्पून वेलचीची पूड घालून घेतली आहे, त्यामुळे छान फ्लेवर येतो. नसेल घालायची, नाही घातली तरीही चालेल. व्यवस्थित मिक्स करायचं, एकसारखं हलवत राहायचं ही बदामची पेस्ट घातल्यानंतर. आता यामध्ये आपण जे कस्टर्ड पावडरची पेस्ट बनवून घेतली होती आपण ती घालून घ्यायची. कस्टर्ड पावडरची पेस्ट एकदा हलवून घ्यायची, कारण ती बुडाला जाऊन बसते. आणि त्यानंतर या दुधामध्ये सोडून घ्यायची. त्यानंतर या दुधामध्ये सोडताना चम्मचने एकसारखं हलवत राहायचं, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात. सगळी कस्टर्डची पेस्ट आपण यामध्ये घालून घेतली आहे आणि यानंतर फक्त आपल्याला 2 ते 3 मिनटं एक उकळी काढून घ्यायची आहे. जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही. खूप जास्त वेळ जर आपण हे शिजवलं तर खूप जास्त घट्टसर हे आपलं बदाम मिल्कशेक बनवू शकतं आणि एकदम रबडीप्रमाणे हे होऊ शकतं. बस 1-2 मिनटं आपण याला उकळी काढून घेऊया. बघू शकता उकळी आलेली आहे. तुम्हाला इथे दिसत असेल आपलं बदाम शेक आता छान घट्टसर होत आलेला आहे. आता गॅस बंद करून आपण याला थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे. यानंतर एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण हे काढून ठेवायचं. 2 ते 3 तास याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. बघू शकता किती घट्टसर असं हे दिसत आहे. 2 ते 3 तासानंतर मी याला ग्लासमध्ये काढून घेतलं आहे, सर्व्ह करून घेतलं आहे. बघू शकता एकदम बाहेरच्या मार्केटसारखी ठेलेवाल्यांसारखी बदाम मिल्कशेक आपलं बनून तयार झालेलं आहे. घरचं बनवलेलं हे बदाम मिल्कशेक या लॉकडाऊनमध्ये नक्की ट्राय करा. अतिशय टेस्टी, त्यासोबतच पूर्णपणे हेल्दी असं आहे. भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूट घातल्यामुळे हे आपल्याला इम्युनिटी पॉवर डेव्हलप करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.